गणेशानमा श्री पांडव प्रताप कथासार अध्याय चौतीसावा उत्तर गो ग्रहणाची कहाणी दुर्योधनाने खूप विचार करून आपल्या सर्व लोकांची सभा बोलावली विचार विनिमय चालू असताना पांडव कोठे असतील यावर वादविवाद झाला भीमाच्या पराक्रमामुळे पांडव विराट नगरीतच असावे असा सर्वांचा सूर निघाला सर्वांनुमते विराटावर स्वारी करण्याचे ठरले त्यातून जर पांडव दृष्टीस पडले तर पुन्हा वनवासात जातील असा विचार करून सुशर्मा यास दक्षिणेकडे तीस हजार सैन्य घेऊन विराटाचा गवळीवाडा लुटण्यासाठी पाठविले सुशर्म्याने आपले काम फत्ते करून गवळीवाड्यातील गाई पडवून नेल्या गोपांनी ही गोष्ट विराटच्या कानावर घातली विराट सैन्य घेऊन दुशर्म्यावर चालून गेला त्यांचे तुंबड युद्ध झाले त्यात दुशर्माने विराटास पराभूत केले मूर्छित केले नेमके याच वेळी धर्माने भीमास विराटाच्या मदतीस पाठविले भीमाने अतुल पराक्रम करून सुशर्म्यास पकडून आणले व मी विराटाचा दास असे त्याच्याकडून बदवून घेतले भीमाचे उपकार कसे फेडावे हेच त्याला समजेना इकडे उत्तरेकडील बाजूने कौरवांनी हल्ला केला व गाई पडविल्या राजवाड्यात विराटाचा पुत्र उत्तर हा एकटाच होता त्याचे बाहू फुरफुरू लागले परंतु सर्व सैन्य विराटाबरोबर गेल्याने त्याचा इलाज चालेना ना सैरेंद्री म्हणाली अरे बृहन्नडेने पूर्वी अर्जुनाचे सारथ्य केले होते तेव्हा तू बृहन्नडेला सारथी बनव हे ऐकून उत्तराला फार आनंद झाला त्याने बृहन्नडेला रथ सज्ज करण्यास सांगितले बृहन्नडेने कौरवांच्या सैन्यासमोर रथ आणून उभा केला गौरवांचा अफाट सेना सागर पाहून उत्तराचे पाय लटपट कापू लागले त्याने रथ माघारी फिरविण्यास बृहन्नडे सांगितले पण ती ऐकेना ती म्हणाली अरे क्षत्रियांनी रनात मरावे पण भिवून पडू नये अर्जुन म्हणजेच बृहन्नडेने रथ मागे फिरवण्याचे नकारले तेव्हा उत्तर रथातून उडी मारून पडून जाऊ लागला त्याच्यामागे अर्जुन म्हणजेच बृहन्नडा पडू लागले हा प्रकार पाहून द्रोणाने सर्व जाणले तेव्हा त्याने हा नक्की अर्जुन आहे हे, हे लगेच ओळखले इकडे अर्जुनाने शमीच्या झाडावरील आपली शस्त्रे काढली उत्तराला आश्चर्य वाटले ही कुणाची शस्त्रे असे त्याने विचारल्यावर अर्जुनाने आपली खरी हकीकत त्याला सांगितले सत्यस्थिती समजल्यावर उत्तराने अर्जुनाची क्षमा मागितली त्याला अधिक बळ आले अर्जुनाने स्त्रीवेश टाकून दिला सरोवरात स्नान करून तो सुचिरभूत झाला अर्जुनासाठी इंद्राने स्वर्गातून रथ पाठविला अर्जुन सज्ज होऊन रथात बसला उत्तर सारथ्य करू लागला अर्जुनाने मारुतीचे स्मरण केले तो लगेच रथावर असलेल्या ध्वजावर येऊन बसला इकडे कौरवांना दुःचिन्हे जाणू लागले भीष्म द्रोणांनी अर्जुनाला येत असलेला पाहून त्याच्या शौर्याची स्तुती केली पण त्या योग एक कर्ण एकदम प्रशुद्ध झाला व ब्राह्मण म्हणून त्याने भीम द्रोणांचा उपहास केला दुर्योधनाने पांडवांची तेरा वर्षे भरली की नाही याचा तपास करण्यास सांगितले तेव्हा भीष्मांनी दिवस मोजून तेरा वर्ष पूर्ण होऊन गेली असल्याचे सांगितले त्यांनी दुर्योधनास उपदेश केला पांडवांना सन्मानाने आणण्यास सांगितले परंतु दुर्योधनाने या सूचनेस स्पष्ट नकार दिला दुर्योधन गायी घेऊन जाऊ लागला अर्जुनाने त्याचा पाठलाग सुरू केला विकर्ण व चित्रसेन यांना त्याने केव्हाच यमसदनास पाठविले कर्णाला बेशुद्ध केले दुर्योधन स्वतः अर्जुनाबरोबर युद्ध करू लागला पण एकाच बानात अर्जुनाने त्याला मूर्छित केले हे पाहून सारे कौरव सैन्य पडू लागले तेवढ्यात अर्जुनाने मोहिनी अस्त्र टाकून सर्वांना गुंगून टाकले कृपाचार्य द्रोण भीष्म व अश्वत्थामा यांना वगळून इतर कौरववीरांच्या डोक्याचे अर्जुनाने पाठ काढले अर्ध कापून टाकल्या व सर्वांना विद्रूप केले विराटाकडे दूध पाठवून उत्तराने विजय मिळविला आहे असे कळविले अर्जुनाने आपल्या गुरूंना नमस्कार करून तो विराट नगरीकडे परत फिरला वाटेत शमीच्या झाडावर शस्त्रे ठेवून ब्रोनडेचा पोशाख करून तो उत्तरासह नगरात गेला बऱ्याच वेळाने दुर्योधन वगैरे वीर शुद्धीवर आले आपली अपमानास्पद झालेली स्थिती त्यांनी पाहिली लज्जित होऊन ते हस्तिनापूरला निघून गेले अर्जुनाने झाला प्रकार गुप्त ठेवण्यास उत्तराला सांगितले उत्तराने ही तीन दिवसपर्यंत ही गोष्ट न बोलण्याचे वचन दिले विराट नगरीत मात्र सर्वत्र आनंद पसरला येथे अध्याय चौतीसावा समाप्त श्री पांडव कथा कथासार अध्याय पस्तीसावा उत्तरा अभिमन्यू विवाह उत्तराने अतुल पराक्रम करून विजय खेचून आणला याचा अभिमान विराटाला होता पण कंक म्हणजे युधिष्ठिर धर्म म्हणाला बृहन्नडा म्हणजे अर्जुन बरोबर असताना कौरवाचा पराभव उत्तराच काय पण एखादे लहान पोरसुद्धा करील कंकाचे उद्गार ऐकून राजाला अतिशय राग आला व रागाच्या भरात त्याने हातातला फासा कंकाला फेकून मारला तो नेमका त्याच्या डोक्याला लागला खोक पडली त्याचवेळी जवळ असलेल्या सैरेंद्रीने ताबडतोब एक भांडे घेऊन कंका पुढे धरले त्यामुळे कंकाच्या जख ून वाहणारे रक्त जमिनीवर सांडले नाही कंकाचे रक्त जमिनीवर पडते तर सर्व विराटनगरीचा नाश ओढवला असता तेवढ्यात उत्तराही तिथे ते आली झालेला प्रकार तिच्या लक्षात येताच तिने वडिलांना कंकभटाची क्षमा मागण्यास सांगितले आणि रणांगणावर झालेला सर्व वृत्तांत राजाला कथन केला तिने सांगितले की ज्या शूर माणसाने मला युद्धात सहाय्य केले तो लवकरच इथे येणार आहे ठरल्याप्रमाणे तीन दिवस लोटले सर्व पांडवांनी सकाळी उठून स्नाने करून उत्तमोत्तम सर्वालंकार वस्त्रालंकार परिधान केले उत्तराने सर्वांचे स्वागत करून त्यांना मानाने दरबारात स्थान दिले झाली गोष्ट विराटाला समजल्यावर त्याला फार दुःख झाले आपण पांडवांना सेवकाप्रमाणे वागविले म्हणून त्याने पांडवांची क्षमा मागितली त्याने आपली मुलगी उत्तराही अभिमन्यूला देण्याचा विचार प्रदर्शित केला शेवटी सर्व राजे लोकांना निमंत्रणेत गेली आणि उपलब्ध येथे उत्तरा अभिमन्यू यांचा विवाह मोठ्या थाटात पार पाडला येथे अध्याय पस्तीसावा समाप्त श्री पांडव प्रताप कथासार अध्याय छत्तीसावा अज्ञातवासाची समाप्ती करवाकडे शिष्टाई एकंदरी सर्व विवाह विधी यथासांग पार पडले पांडवांनी बारा वर्ष वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास पूर्ण केला होता अनयासे अभयमन्यूच्या विवाहानिमित्त पांडवांची मित्रमंडळी जमा झाली होती तेव्हा आता पुढे काय अशी चर्चा सुरू झाली सर्वांनुमते गौरवाकडे एखादा मुत्सद्दी शिष्टाईसाठी पाठवावा असे ठरले इकडे दुर्योधनाने मात्र युद्धाचा पवित्रा घेऊन देशोदेशीच्या राजांना मदतीसाठी निमंत्रणे पाठविले पुष्कळ सैन्य जमविले शेवटी कृष्णाची सहानुभूती मिळावी म्हणून तो द्वारकेस गेला कृष्णाला झोप लागली होती त्याची वाट पाहत तो महालातच बसला परंतु आपण ज्या आहोत या गर्वाने तो श्रीकृष्णाच्या मंचकावर श्रीकृष्णाच्या उशालाच बसला पायाजवळ बसणे त्याला कमीपणाच वाटत होते थोड्या वेळाने अर्जुनही कृष्ण भेटीस आला नम्रतेने तो कृष्णाच्या पायाजवळ बसला काही वेळाने कृष्ण उठून बसला तेव्हा त्याला अर्जुन दृष्टीस पडला तू काय येणे केलेस असा प्रश्न त्याने विचारला तेव्हा धर्माने आमच्या साह्यासाठी तुला बोलावले आहे असा निरोप अर्जुनाने सांगितला तोच दुर्योधन म्हणाला कृष्णा मी प्रथम येथे येणे केले आहे मी येथे प्रथमच येऊन बसलो आहे तेव्हा तुझे साह्य मला मिळाले पाहिजे परंतु एकटा कृष्ण दोघांना कशी मदत करणार कृष्णाने तर हातात शस्त्र न धरण्याचा निश्चय केला होता तो म्हणाला मी फक्त सारथ्य करीन परंतु माझे बरेचसे सैन्य आहे ते मी कुणाला देऊ आणि मी स्वतः कुणाकडे येऊ दुर्योधन म्हणाला तू शस्त्र धरणार नाहीस तर तुझा काय उपयोग तुझे सैन्य मला दे अर्जुन म्हणाला कृष्ण तू एकटा आमच्याकडे आलास तरी चालेल मला सैन्य नको ठरले कृष्णाकडे अर्जुनाचे सारथ्य आले सैन्य म्हणून दुर्योधन घेऊन गेला धर्माने शल्यास बोलावणे पाठविले होते परंतु वाटेतच दुर्योधनाने त्याला गाठले व आपणाकडे वळवून घेतले शल्याने धर्माची भेट घेऊन दुर्योधनाने आपली फसवणूक केली असल्याचे सांगितले परंतु युद्धात कर्णाचे सारथ्य करून आपण ऐन युद्धप्रसंगीकरणाचा तेजोभंग फक्त शब्दांनी करू आणि त्या योगे पांडवांना मदतच करू असे आश्वासन शल्याने धर्माला दिले अखेर दुर्योधनाकडे अक्ष अकरा अक्षोहिणी आणि धर्माकडे सात असे एकंदर अठरा अक्षहिणी सैन्य गोळा झाले द्रुपदाने पांडवांच्या वतीने शिष्टाईस पाठविलेला ब्राह्मण हात हलवीत परत आला कौरवांनी युद्ध पुकारले होते धृतराष्ट्राने पांडवांचे मन पाहण्यासाठी संजयास पांडवाकडे पाठविले धर्माने अर्धराज्याची मागणी सोडली व अविस्थळ कृकस्थळ जयंत वार्णावत व वा इंद्रप्रस्थ ही पाच गावे कौरवांनी आम्हाला द्यावीत असा निरोप संजयाबरोबर पाठविला संजय हस्तिनापुरास परत आला त्याने धर्मराजाची स्तुती करून त्याच्यावर अन्याय करू नका असा आपला सल्ला कौरवांना दिला परंतु यामुळे धृतराष्ट्रास राग आला त्याने याबाबत या युतु विदुरास खरी नीती कोणती असा प्रश्न केला तेव्हा विदुराने जे स्पष्टीकरण केले आहे ते महाभारतात विदुरनीती म्हणून प्रसिद्ध आहे येथे अध्याय छत्तीसावा समाप्त